नमस्कार मित्रांनो, ND7 Star या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आता आपण बघणार आहोत की पक्षी टाकायच्या अगोदर आपण काय काळजी घेतली पाहिजे. आता जे आपण हे व्हिडिओमध्ये बघत आहात, हा पक्षी आता आपण ज्येष्ठ टाकलेला आहे आणि याच्या अगोदर आपण काय करून ठेवलेलं होतं की याच्यामध्ये आपण तो भुसा टाकलेला आहे, तूस टाकलेला आहे खाली आणि पाण्याचे भांडे भरून ठेवलेले आहे. तर हे आहे आता गुळ पाणी. आता मग गुळ पाणी पक्षी प्रवासामध्ये आल्यामुळं पक्षीला ट्रेस येतो, पक्ष्यांवर तणाव येतो, त्यामुळं आपण पक्ष्यांचा ट्रेस कमी व्हावा म्हणून त्यांना गुळ पाणी ठेवतो काही टाईम. आणि आता याच्यात न्यूजपेपरसुद्धा टाकलेला पाहिजे खाली. आता न्यूजपेपर आपल्याकडे अवेलेबल नव्हता तर आपण टाकला नाही, आता सध्या आपण ते उपलब्ध करून लगेच टाकणार आहेत. आणि न्यूजपेपर टाकून त्याच्यावर आपल्याला खाद्य पसरावायचं आहे. पक्षी जर एका दिवसाचा असला तर त्याला लगेच खाद्य भांड्यात तर खात नाही, म्हणजे समजत नाही त्याला. त्याच्यामुळं जे खाद्य आहे ते पेपरवरच एक दिवसापर्यंत पसरून द्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हिवाळ्यामध्ये ब्रुडिंग व्यवस्थित नसल्यामुळं पक्षी खूप जमा होतो, एका ठिकाणी गोळा होतो आणि एकमेकावर पक्षी गोळा होऊन बसल्यामुळं खूप त्याची मॉर्टिटी होती, पक्षी खूप मरतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी, पोल्ट्री व्यवसायकांनी जास्तीत जास्त लाईट लावा आणि त्या पक्ष्यांना थंडी वाजणार नाही याची काळजी घ्यावी. नेक्स्ट व्हिडिओ आपण बघणार आहोत दुसरा दिवस पक्ष्यांचा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा.